कोरोनाचं संकट दूर होऊ दे, सोलापूरचं वैभव पुन्हा येऊ दे असं साकडं पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सिद्धरामेश्वर चरणी घातलं. सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त अक्षता सोहळ्याचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी भरणे पत्रकारांशी बोलत होते. कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार घालण्यात आलेल्या अटीनुसार पारंपरिक अक्षता सोहळा पार पडला. यावेळी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्यासह देवस्थान पंचकमिटीचे सदस्य मानकरी आदी उपस्थित होते. भरणे यांनी पालखीतील मूर्तीचं दर्शन घेतलं. अक्षता सोहळ्यास उपस्थिती लावून सिद्धेश्वर मंदिरातही त्यांनी दर्शन घेतलं. पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील जनता सुखी होऊ दे असा आशीर्वाद मागितलाय. अजून कोरोनाचं संकट संपलेलं नाही, लसीकरण मोहीम सुरू होईल. लस दिली तरीही नागरिकांनी गाफील न राहता सर्वांनी कुटुंबासह स्वतःची काळजी घ्यावी. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असून टप्प्याटप्प्यानं सर्वांना लस दिली जाणार आहे. पुढचे 2-3 महिने कठीण आहेत. शासकीय नियमाचं पालन केलं तर कोरोना हद्दपार होईल असं भरणे यावेळी बोलताना म्हणाले. सेन्सिटिव्ह जिथं जे आरोग्य कर्मचारी असतील किंवा पोलीस यांना पहिल्यांदा त्यामध्ये आपण सहभागी करून घेणार आहोत आणि टप्प्याटप्प्याने सर्वांना लस दिली जाणार आहे. जरी लस दिली तरी नागरिकांनी लगेच म्हणजे आपल्याला आता काय सगळं संकट संपलंय असं कृपा करून हे करण्याची काळजी कारण नाही. कारण शेवटी काळजी ही अजूनही घेतली पाहिजे. मला वाटतं अजून 1-2 महिन्यामध्ये आपण जर काळजी घेतली, चांगली काळजी घेतली, आपण जे शासनाने आपल्याला नियमावली तयार करून दिली त्या नियमाचं पालन केलं तर कोरोनाचं संकट हे 2-3 महिन्यामध्ये निश्चित प्रकारे दूर होईल. कोरोनामुळे प्रशासनानं मानकरी आणि काही भक्तांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे इतर राज्यासह जिल्ह्यातील भक्तांना उपस्थित राहता आलं नाही, दर्शन करता आलं नाही. पुढच्या वर्षी नियोजनपूर्वक यात्रा साजरी करूया. सिद्धरामेश्वर मंदिर देवस्थानच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही असंही भरणे यांनी सांगितलं. आज सिद्धरामेश्वराच्या या यात्रेच्या निमित्तानं, अक्षताच्या निमित्तानं मी एक या राज्याचा आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री नात्यानं उपस्थित होतो. सर्व धार्मिक कार्यक्रम व्यवस्थित आत्तापर्यंतचे संपन्न झालेले आहेत आणि मी सिद्धरामेश्वराला एक प्रार्थना केलेली की निश्चित प्रकारे या देशातलं, या राज्यातलं, माझ्या सोलापूर जिल्ह्यातलं हे कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर होऊ दे. माझ्या भागातली, देशातली जी जनता आहे, निश्चित प्रकारे जनता आणि माझं सोलापूर शहर याचं निश्चित प्रकारे भविष्यामध्ये पुढच्या वर्षी यात्रा तर मोठीच होईल, नियोजनपूर्वक करता येईल आणि त्याच्या या सोलापूर शहराचं वैभव ज्या जे माझं सोलापूर शहर दिसतं या सोलापूर शहराचा भविष्यामध्ये एक चेहरा मोहरा चांगल्या प्रकारचा नांदू दे. माझ्या इथल्या सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना सुखशांती मिळावी अशी प्रार्थना मी आज सिद्धरामेश्वराच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीनं केलेली आहे. पालकमंत्री भरणे यांचा पंचकमिटीतर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, मिलिंद थोबडे, पुष्कराज काणादी यांच्यासह पंचकमिटीचे सदस्य उपस्थित होते.